दक्षिण काश्मीरमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या 3 दहशतवादी हल्ल्यामध्ये एका विशेष पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पहिला हल्ला दहशतवाद्यांनी अनंतनाग शहरात पोलीस अधिकारी मुश्ताक अहमद शेख यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात मुश्ताक अहमद शेख जागीच शहीद झाले. त्याआधी गुरुवारी संध्याकाळी शोपियामध्ये लष्कराच्या एका गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात फारसं नुकसान झालं नाही. तिसरा हल्ला कुलगाम शहरामध्ये करण्यात आला. त्यात एका दहशतवाद्यानं एका स्थानिक नागरिकावर गोळीबार केला. त्यात हा नागरिक जखमी झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.